ईडीची चौकशी टाळण्यासाठी खडसे यांना राजकीय कोरोना असं वक्तव्य आणि आरोप शिवराम पाटील यांनी जळगाव इथं केलाय. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे मुंबईत असताना ते जळगाव आणि मुक्ताईनगरमध्ये स्वॅब देऊन त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो कसा असा प्रश्न आज जागरूक नागरिक मंचचे शिवराम पाटील यांनी उपस्थित केलाय. गत काही दिवसांचा घटनाक्रम देत त्यांनी आजच्या पत्रकार परिषदमध्ये खडसेंवर सनसनाटी आरोप केलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी 30 डिसेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात जायचं होतं, परंतु कोरोनाचं कारण देत चौकशी पुढे ढकलण्यात खडसे यांच्या कोरोना अहवालावर प्रश्नचिन्ह जळगाव इथल्या सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी उपस्थित केलाय. खडसे यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली कोरोना चाचणी करून क्वारंटाईन व्हावं आणि एकनाथ खडसे भेटले की नाहीत याबाबत खुलासा करावा. कोरोना काळात सर्वांवर जे निर्बंध होते ते स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील पाळावेत अशी मागणी शिवराम पाटील यांनी केली आहे. मी शिवराम पाटील, जळगाव जिल्ह्याचा जागरूक नागरिक. माझा आक्षेप असा आहे, माननीय एकनाथराव खडसे यांना कोरोना झाला हा एक रहस्यमय विषय आहे. त्याचं कारण मी असं सांगतो की ते जर समजा 28, 29, 30 मुंबईत होते तर मग 29 यांनी याचा स्वॅब जळगाव शिवीरला दिलाच कसा, मुक्ताईनगरला दिलाच कसा हा प्रश्न झाला. त्याच्यानंतर ते जर समजा खरोखर कोरोना पॉझिटिव्ह निघाले, त्यांचा रिपोर्ट आलेला आहे 30 तारखेला, ते पॉझिटिव्ह आहेत, तर मग त्यांच्या संपर्कात आलेले माननीय उद्धव ठाकरे 28 तारखेला त्यांनीसुद्धा एक कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि पॉझिटिव्ह असेल त्यानुसार ट्रीटमेंट घ्यावी आणि निगेटिव्ह असेल तर त्यानुसार ते क्वारंटाईन राहावे. तर त्याचबरोबर एक फक्त ठाकरे साहेबनी, इतरही जी काही व्यक्ती, त्यांचा ड्रायव्हर असेल, घरची मंडळी असेल, आणखी कोणी राजकीय आमदार आणि मंत्री असतील, त्यांनीसुद्धा या प्रकारे ट्रीटमेंट करून घ्यावी आणि जो नियम सामान्य नागरिकांना लागू होतो तोच खडसे साहेब आणि ठाकरे साहेबांना लागू व्हावा असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून माझा आक्षेप आहे की खडसे साहेब, ह्या ईडीची 30 तारखेची चौकशी टाळण्यासाठी तुम्ही ही कोरोनाचं काही बहाना केला की काय असा संशय बळावतो आहे. त्याचं कारण असं आहे की सिव्हिल हॉस्पिटल जळगाव आणि उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर या दोघांचं जे काही आहे ते टॅली होत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही मुंबईला आहात 28, 29, 30 पण जळगावला येऊन स्वॅब देतात हे सुद्धा टॅली होत नाही. हे सगळं आक्षेपार्ह आहे. म्हणून अशा लोकनेत्याने की जे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत आहेत एकनाथराव खडसेंनी असं गोंधळ न घालता तुम्ही सरळसरळ ईडीची चौकशी 30 तारखेला कोण अन्य कारणाने टाळू शकता. आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून एक विश्वास ठेवतो आणि त्यांनी जनतेचा विश्वास, रेप्युटेशन ऑफ द गव्हर्नमेंट इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट असं माझं म्हणणं आहे. ठाकरे साहेबांनी क्लिअर कट ते सांगावं की 28 खडसे मला भेटले किंवा न भेटले, जर भेटले असतील तर त्यांनी तसं त्यांची ट्रीटमेंट करून घ्यावी असं माझं म्हणणं आहे.